प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। दिल्ली येथे राजपथावर प्रजासत्ताक दिनी परेडचे पथसंचलनाचे संपूर्ण देशाचे नेतृत्व करणाऱ्या समृद्धी संथईचा सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाधर्म संस्थेतर्फे रविवारी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। समृद्धीप्रमाणे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर रोशन करणाऱ्या मुलींना भविष्यात त्या त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आवश्यक ती शासकीय मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरवठा करणार असल्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी यावेळी दिले। आणि महाराष्ट्राची मुलगी देशाचं नेतृत्व करते आहे हे सिद्ध करण्याची फार छोटी गोष्ट नाही आहे। मी तिचं अभिनंदन आणि कौतुक करतो, स्वतःला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की तिने एक सुंदर काम केलंय। मी माननीय मुख्यमंत्री मोदींना सुद्धा माझ्या परीने शिफारस करणार आहे की अशा मुलींना पुढच्या काळामध्ये शासनाकडनं मदत झाली पाहिजे आणि जी मदत शासनाला करता येईल ती करण्याकरता मी निश्चितपणाने पालकमंत्री या नात्याने प्रयत्न करेल हे वचन आपण देतो। शहरातील गोलानी मार्केट येथील म्युझिक स्टेशन हॉलमध्ये सेवाधर्म फाउंडेशनतर्फे रविवारी सायंकाळी समृद्धी संतईच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, समृद्धी संत सेवाधर्म संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, म्युझिक स्टेशनचे आप्पा नेवे, कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रशेखर नेवे यांच्या हस्ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते समृद्धीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी समृद्धी संतईला शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। समृद्धी संत कार्यक्रमाला चेतना व्यसन मुक्तीचे नितीन विस्पुते, आर्य फाउंडेशनचे डॉक्टर धर्मेंद्र पाटील, अवयवदान जनजागृती करणारे डॉक्टर नरेंद्र ठाकूर, कापूस शास्त्रज्ञ बाळकृष्ण जळे, निशा पवार, संजय साळुंखे, लायन्स क्लबचे अनिता कंकरिया, प्रीती जैन, सेवारत परिवाराचे डॉक्टर निलिमा सेठिया, ज्ञानेश्वर वणकर, ललित लोढाया, जिंदगी फाउंडेशनचे सुस्मिता भालेराव आणि अजय पाटील, कोमल पाटील, दिव्या भोसले, जयश्री पाटील इत्यादी सेवाधर्म संस्थेचे प्रमुख सभासदही यावेळी उपस्थित होते। त्यांनी प्रश्न उत्तर स्वरूपात समृद्धीशी संवाद साधला। समृद्धी संतईने प्रत्येकाच्या प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तर दिले। जिल्ह्याचे नाव माझ्यामुळे देशभरात पोहोचवण्याचा मला अभिमान आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कारामुळे भविष्यात आणखी पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळाली असल्याचे मनोगतात बोलताना समृद्धीने सांगितले। कार्यक्रमात म्युझिक स्टेशनतर्फे आप्पा नेवे यांनी ज्ञानेश्वरी देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला। सूत्रसंचालन सोनल कपूते यांनी केले तर आभार चंद्रशेखर नेवे यांनी मानले। तर जळगाव जिल्हा हा नेहमीच समृद्ध राहिलेला आहे, सगळ्याच अर्थाने राहिलेला आहे, तो विचारांनी राहिलेला आहे, शिक्षणाच्या माध्यमातून राहिलेला आहे, आध्यात्मिक याच्यात राहिलेला आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा समृद्ध राहिलेला आहे आणि संतांची एक पार्श्वभूमी या मातीला आहे। मला असं वाटतं ज्या ठिकाणी संतांचं पाठबळ राहिलेलं आहे तो परिसर नेहमीच समृद्ध असतो आणि आज पुन्हा त्याची प्रचिती संत गाण्याने आपल्याला दिलेली आहे आणि जी आपल्याला एक आदर्श निर्माण करून गेलेली आहे। अशा अनेक समृद्धी या भागात आणि परिसर पुन्हा एकदा समृद्ध होईल असं मला वाटतं। तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोही नेवे, सारंग नेवे, दीपेश फिरके, आरती शिंपी यांनी सहकार्य केले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव।